नाशिक महापालिका परिक्षेत्राच्या पाथर्डी परिसरातल्या दाडेगाव ह्या गावाची लोकसंख्या जेमतेम 3-3.5 हजार. या गावातली लहान मुलं पाण्यासाठी वणवण करतायत. महिला देखील हापशीनं तर कधी नदीवरून पाणी आणतायत. गावात महापालिकेचं पाणी येतं ते मध्यरात्री 2 वाजता. महिलांना रात्रभर जागं राहून पिण्याच्या पाण्याच्या 2 हंड्यांसाठी धावपळ करावी लागते. तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला 1-2 हंड्यांसाठी 100 ते 200 रुपये मोजावे लागतात. पाणी आम्हाला येतच नाही. आम्ही 100 रुपये महिन्याने आम्ही पाणी भरतो. आम्हाला आता 2 वर्ष झाले पाणी नाही. मग काय करायचं? आमचं आम्हाला पाणी भेटलं पाहिजे, नाही तर आम्ही इडून मागचं बिल भरायचं नाही. इकडचं म्हणजे अर्ध्या गावाला तर पाणी येत नाही. स्टार्टिंगचे जे घर आहे त्यांना पाणी येतं, पण तिथं मग तिथून आम्हाला त्यांच्याकडनं विकत पाणी घ्यावं लागतं. ज्यांना पाणी येतं त्यांच्याकडनं विकत घ्यावं लागतं, आणि ते पण फक्त पिण्यापुरतं भेटतं. बाकीचं सगळं बाकीचं युजचं पाणी आम्ही इकडनं तिकडनंच आणतो. शहरात सध्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या 40 ते 45 गावांमध्ये बहुतेक गावं तहानलेली आहेत. गावांच्या बाजूला नदी आहे, मात्र पाणी आरक्षित असल्यानं मिळत नाहीये. सिडको विभागीय नगरपालिकेत लोकसंख्या अधिक आणि सुविधा कमी अशी स्थिती असल्यानं परिस्थिती गंभीर आहे. हो, दाट लोकवस्ती आहे आणि त्यामध्ये पाणी टंचाई अशी परिस्थिती आलेली आहे की धाडेगाव परिसरामध्ये आज पाणी विक्री चालू आहे अशी माहिती मला नुकतीच मिळालेली आहे. ही कधी न झालेली घटना ही नाशिक शहरामध्ये होते हे निश्चितपणाने नाशिककरांचं दुर्दैव समजावं किंवा प्रशासनाचं फेल्युअर समजावं हे निश्चितपणाने संभ्रमावस्थेमध्ये नाशिककर आहेत. नाशिक महापालिकेनं या ठिकाणी आठवड्याभरापासून पाण्याची टाकी आणली आहे, मात्र त्यात पाणी कुठून आणणार हाच प्रश्न आहे. मात्र लवकरच हाही प्रश्न सोडवू असा दावा महापालिका अधिकारी करतायत. गोदावरीचं आपल्या लिफ्टिंगला मर्यादा आहेत आणि म्हणूनच आपण मुकण्याची जी योजना आणली ती म्हणून आणली, आणि मुकण्याची योजनेचं काम चालू झालेलं आहे. आणि मुकण्याच्या योजनेचं जे काम आहे त्याचे 200 MLDचं काम आहे. अजून 1-1.5 वर्षात पूर्ण होऊन तोपर्यंत त्या गावांची व्यवस्था नीट होऊ शकेल. नाशिक जिल्ह्यात पूर्व भागातल्या येवला मनमाड मालेगावात सध्या 150 हून अधिक टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय. शहरातही टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र सीमेवरच्या या गावांमध्ये मात्र तुफान पाणी संकट आलंय. महापालिकेनं इथे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.